नमस्कार, आपण पाहत आहोत पुणे लाईव्ह न्यूज। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात रविवारी 18 एप्रिल 2021 रोजी तब्बल 51 गावे आणि 3 पालिकांमध्ये 332 कोरोना रुग्ण आढळून आले। तर मांजरेवाडी येथील 56 वर्षीय पुरुषाचा जयहिंद हॉस्पिटल येथे मृत्यू झाला। कोयारी येथील 65 वर्षीय महिलेचा श्वास हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। एका पाठोपाठ मृत्यूच्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत। शासकीय आकडे उशिराने समोर येत असले तरी गावागावातून समोर येणारी माहिती मात्र मन सुन्न करणारी आहे। 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 220 रुग्ण, चाकणमध्ये 72 रुग्ण, आळंदीमध्ये 13, राजगुरुनगरमध्ये 27 असे एकूण 332 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। दरम्यान धक्कादायक म्हणजे राजगुरुनगर येथे कोरोनावर उपचार घेणाऱ्या 3 जणांचा मृत्यू झाल्याची खबर खेड पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे। चांडोली ग्रामीण रुग्णालयातील दावडी येथील 65 वर्षीय पुरुषाचा राजगुरुनगर शहरातील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। तर गाडकवाडी येथील 60 वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झालाय। तर अपेक्स हॉस्पिटलमध्ये 53 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याची माहिती ठाणे अंमलदार अमरदीप वंजार यांनी दिली आहे। याशिवाय देखील काही मृत्यूंचे आकडे हे समोर येतच आहेत। चांडोली ग्रामीण रुग्णालयात 7 व्हेंटिलेटर तात्काळ सुरू करावी अथवा शहरातील खासगी डॉक्टरकडे ते चालवण्यास द्यावीत अशी मागणी पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे विजय डोळस, किरण देवरे, नितीन सईद यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। आम्ही लवकर ऍडमिट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रिझर्व ठेवा आमच्या तोच प्रयत्न आहे, बाकी काय नाही। आणि आपल्याकडे सगळं चांगलं आहे, चांगलं चालतंय आम्ही सेवेबद्दल अजिबात तक्रार नाही। आणि एवढे समोर सांगतो, एक आणि दोन आम्ही दोन्ही जर नसेल ना ते हॉस्पिटल खरंच हे लोकांचे देव माणसे, दोन तीन बेड आम्ही खाली घेतले। आता आपल्याला ऑपरेटिव्ह नाही, चालू आहे, त्याला टीम लागणार, मॅन पॉवर जास्त लागतो, फिजिशियन वगैरे, फिजिशियन लागतो, अनेस्थेटिक लागतो, एमबीबी डॉक्टर लागतात, राऊंड अप लागते, व्यक्ती लागते। आपण बोलून घेऊ वरिष्ठांशी, निर्णय दिला त्यांनी तर लागतात काय पणा, म्हणजे तुम्ही प्राण साहेबांना सांगा ना बोलायला, चालू व्हावं आणि 7 लोकांची जीव वाचव बस। निर्णय तो आता शिवसेवाची बोलून घ्या, पण जरा बोलल्याशिवाय ते होणार नाही चर्चा, बाकी आता गर्दी करू नका। हा विषय चांगला आहे, तुम्ही मांडलेला अतिशय योग्य आहे, याच्यामध्ये मागे आपण चर्चेतून सोडून देऊ, काही विषय नाही। आमची तीच इच्छा आहे की ते सगळे फुल ऑपरेटिव्ह पाहिजे, आमची तीच इच्छा आहे। जे कालपासून मीच ऍक्च्युली आता आमच्या पोलिसांना इथे ऍडमिट व्हायला जागा नाही आहे, आम्ही किती दुःख झालं विचारा, कालपासून मी पोलिस चाकणमध्ये रविवारी वीकेंड लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार हे कडकडीत बंद होते, तर काय होतं आजचं चाकणमधील चित्र ते एकदा पाहूया। Beep.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता वीकेंड लॉकडाऊनला राजगुरू नगर शहरात नागरिकांनी रविवारी 18 एप्रिल 2021 रोजी चांगला प्रतिसाद दिला. खेड तालुक्यात कोरोनाचे संकट वाढत चाललंय. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांना हॉस्पिटलच्या खर्चात दिलासा मिळण्यासाठी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी रुग्णांच्या वैद्यकीय खर्चाच्या बिलाच्या पडताळणीसाठी 5 समित्या गठीत केल्यात आणि याची माहिती नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांनी दिली आहे. तालुक्यात काही हॉस्पिटल्स अवाच्या 1/4 बिल लावतात आणि अशा अनेक तक्रारी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाकडे जात आहेत. जिल्हाधिकारी पुणे यांनी यावर निर्बंध लावण्यासाठी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांची इन्स्टंट कमांडर म्हणून नियुक्ती करून यावर आळा घालण्याचे आणि रुग्णांच्या बिलात सुसूत्रता आणण्यासाठी 5 समिती गठीत केल्यात आणि त्यांच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयात वैद्यकीय देयके नियमाप्रमाणे आकारली जातात का याची तपासणी केली जाणार आहे. पंचायत समितीत नेमण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात 24 तास कोविड बेड बाबतची माहिती संपर्क केल्यानंतर मिळणे अपेक्षित असताना कार्यरत कर्मचारी मात्र याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाबाहेर बोर्डावर चिटकवल्याचे सांगत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पंचायत समितीत येऊन माहिती मिळवावी लागत आहे. नियंत्रण कक्ष स्थापन करून लँडलाईन नंबर जाहीर करूनही 3 शिफ्टमध्ये नेमण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या खाजगी हॉस्पिटल आणि शासकीय कोविड सेंटरमध्ये एकूण बेड किती शिल्लक, ऑक्सिजन बेड किती, व्हेंटिलेटर बेड किती आणि रिकामे किती याची माहिती प्रसिद्ध केली जाते. या यादीतून एखाद्या अत्यावस्थेतील रुग्णाला बेड मिळणे अपेक्षित आहे. मात्र एखाद्या रिकामा दाखवलेल्या हॉस्पिटलकडे चौकशी केल्यास संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापन चक्क बेड नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे पंचायत समिती स्थापन केलेला नियंत्रण कक्ष हा फार्स ठरताना दिसत आहे. मेदनकरवाडी येथे 5,000 कुटुंबियांचे सर्वेक्षण. मेदनकरवाडी तालुका खेड येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत 5,000 कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी कोरोना योद्ध्यांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, टेम्परेचर गनचे वाटप करण्यात आले. पुणे नाशिक महामार्गाच्या संतोष नगर येथील टाटा DLT कंपनीच्या कंटेनर यार्डाला रविवारी 18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या भागातील माल आणायला लागलेल्या वणवामुळे कंटेनर पार्किंग यार्डालाही भीषण आग लागली. त्यामुळे सुमारे 20 कंटेनर जळून खाक झाले. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात 3 अग्निशमन बंबांना यश आलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. अवघ्या काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरले. आगीचे आणि धुरांचे लोळ मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्यानं बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आगीचं रौद्र रूप पाहून 3 बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत कंटेनर यार्डातील जवळपास 20 वाहनं आगीच्या भक्षस्थानी पडली होती. पार्किंग यार्डात शेजारी उभ्या असलेल्या वाहनांनी एका पाठोपाठ एक लगेच असा पेट घेतला. मात्र सदरच्या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन जवानांनी या भागातील वाळलेल्या गवतातून अजून आग अन्यत्र पसरू नये यासाठी आग नियंत्रणात आली. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याचं कंपनीतील कामगार प्रतिनिधी विकास राक्षे यांनी सांगितलं. दरम्यान या आगीत मोठं नुकसान झालं असून रात्री उशिरापर्यंत याबाबत चाकण पोलिसात तक्रार देण्याची कार्यवाहीही सुरू होती. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.